हॅलो एव्हरी वन, गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. कालचा ब्लॉग एंड नाही केला, बट कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की ती लोक आलेले आहेत फाल्गुनीला भेटायला, आणि गप्पा गोष्टींमध्ये आमचा टाईम असा निघून गेला ना की काही समजलंच नाही. इवन मी आणि फाल्गुनी 3:30 वाजेपर्यंत गप्पा मारत होतो, त्याच्यानंतर झोपलो. मम्मी सकाळी उठली 7 वाजता, व्हिडिओ एडिट केला, आणि मग व्हिडिओ एडिट करून परत झोपली. अँड फायनली मी आता रेडी झाली आहेत. वाजले आहेत 11:15. आईने मस्त कलेजी पोहे बनवले आहेत. आज आहे संडे, आणि जसं की तुम्हाला माहिती आहे बेबी शॉवर व्लॉग्समुळे थोडेसे व्लॉग्स हे लेट येत आहेत, बट आजचा व्लॉगसुद्धा खूप अमेझिंग असणार आहे. फाल्गुनीच्या सासरकडनं तिची मामी आणि मावशी त्या येत आहेत, लंचला येणार आहेत. अँड सनीचा अपडेट्स तुम्हाला मी देते. सनीचं काल 24 hours ड्युटी होतं, जसं की तुम्हाला माहिती आहे कालच्या व्लॉगमध्ये मी मेन्शन केलेलं. आज तो सकाळी आला आहे, आता तो क्लिनिकला जाईल, आणि उद्या परत त्याचं 24 hours ड्युटी आहे. सो आजच्या दिवसात आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्हाला समजेलच. आता मी चालली आहे बाहेर, बिकॉज 15th August आहे, आणि 14th August नायसाच्या स्कूलमध्ये सेलिब्रेशन आहे. सो त्यांना काहीतरी फ्रीडम फायटर्सचे अटायर करून बोलवलं. तुम्ही आता विचार करत असाल की मी घरी काय करते. सो जसं की मगाशी मेन्शन केलं, नायसाचे मी क्लोथ्स घ्यायला चालले. सो क्लोथ्स तर मी तिचे घेतलेत, पण संध्याकाळी संचिताने आम्हाला बोलवलं आहे फॉर बर्थडे सेलिब्रेशन, आणि ते मी तिकडे आईकडे जेव्हा गेली तेव्हा ते इन्व्हिटेशन आलं. सो मी ॲज सच काय वेगळे क्लोथ्स अजून एक्स्ट्रा काय घेऊन नव्हती गेली, म्हणून मग मी क्लोथ्स घ्यायला आली आहे. आणि घरी आल्या आल्या मी पाहिलं की एक झुककडनं पार्सल आलेलं आहे माझ्यासाठी, आणि उघडण्याची एवढी उत्सुकता होती की मी उघडलं सुद्धा. अँड त्यानंतर मी पाहिलं की एक न्यूली लॉन्च बॅग मी रिसीव्ह केली आहे फ्रॉम झू, विच इज अमेझिंग. ह्याच्या आधी जी मी बॅग दाखवली दॅट वॉज कम्प्लिटली डिफरंट. तिथे मध्ये लेदर होतं आणि साईडला त्यांची प्रिंट होती, पण आत्ताची जी बॅग मी रिसीव्ह केली आहे ती अशी आहे. ह्याचं लुक पण तुम्ही बघू शकतात, एक वेगळाच आहे. म्हणजे ह्याचं हँडल्स पण वेगळे आहेत, आणि ज्यांना माहिती नसेल झूक ही एक इंडियन ब्रँड आहे, क्रुएल्टी फ्री म्हणजे 100% विगन आहे. अमेझिंग बॅग्स आहेत झूकचे, प्रिंट्स पण तुम्ही बघाल तर खूप सुंदर आहेत. अँड द बेस्ट पार्ट ऑफ दीज बॅग्स म्हणजे हे कोणत्याही अटायरवर जातं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप स्पेशल आहे. मी जेव्हा हे पाहिलं तेव्हाला, जर सेक्शन तुम्ही कधी पाहिलं झूक बॅगचा तर हा स्पेशियस असतं, पण त्याचबरोबर इकडे जे एक आतमध्ये अजून एक कंपार्टमेंट आहे ना, विच इज अमेझिंग. मी हात टाकलं आणि ते पूर्ण एंडपर्यंत, म्हणजे हे जेवढं सेक्शन आहे तेवढं स्पेशियस आहे. म्हणून मला झूक बॅग्स हे आवडतात. आणि तुम्ही पाहिलंच असेल मी मोस्ट ऑफ द टाईम झूक बॅग्सच यूज करते, म्हणजे माझे डेली यूजसाठी सुद्धा मी झूक बॅग यूज करते. सो झूकमध्ये तुम्हाला सगळ्या टाईप्स ऑफ बॅग्स अवेलेबल आहेत, लाईक स्लिंग आहे, त्याच्यानंतर पार्टीवेअरसुद्धा आहेत, लाईक त्यांचे क्लचेससुद्धा आहेत, ऑफिस गोईंग आहे, लॅपटॉप बॅग्स आहेत. सो खरंच सुंदर आहेत. आणि आता रक्षाबंधन येते, तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या बहिणीला हे गिफ्ट देऊ शकता, तुम्ही तुमच्या भावंडांना गिफ्ट देऊ शकता. लॅपटॉप बॅग्स आहेत, मेन्स बॅग्स आहेत, विच आर अमेझिंग. सो इन केस जर तुम्हाला हे बॅग्स घ्यायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्याची लिंक दिलेली आहे. प्लस तुम्ही माझं कुपन कोडसुद्धा यूज करू शकता, ज्याच्यावरती तुम्हाला काही डिस्काउंट मिळेल, जो आता तुम्ही स्क्रीनवर बघतायत, आणि प्लस मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे. सो नक्कीच तुम्ही ह्या झूकच्या साईटला एकदा व्हिजिट करा, जर अजूनपर्यंत कोणी व्हिजिट नसेल केलं तर. हे जे बॅग्स आहेत हे तुम्हाला कधीच डिसअपॉइंट करणार नाही. इवन तुम्ही इझिली ह्याला वॉश करू शकतात, आणि ह्याचे जे प्रिंट्स आहेत दे आर अमेझिंग अमेझिंग. सो थँक्यू सो मच झूक की तुम्ही नेहमी काही ना काहीतरी नवीन घेऊन येतात, आणि असे छान छान बॅग्स घेऊन येत राहा पुढे सुद्धा. थँक्यू. करमतच नाही, काल सासू सासरे येऊन गेले, आता तुम्ही आल्या. असू द्या, कशाला लाजता. हे बघा, सगळ्यांना तुमचा डान्स आवडलाय, गाणं पण आवडलंय. थँक्यू बोला सगळ्यांना. आता तुम्हाला सुपारी देणार. तुम्हाला आता सुपारी आहेत, गणपती नवरात्री खायची पण आहेत का? नाही, ते आपले कारण डेकोरेशन कसं आवडलं मामी, खास तुमच्यासाठी? मग सासरच्यांनी बोलायला पाहिजे ना, माहेरकरच्यांनी किती छान स्वागत केलं. आमच्या सुनेला चांगली ठेवली.
रमले वाटतंय आता चालू केलेला मी हे वाढते ना कोणता दादा के के कृतिक दादा आणि कविश दादा चल चलो चल आई येतो हा बाई धडपडी एक्साइटेड पण आपली अशी भेट नाही होत मी नव्हती छान दिसत थँक्यू छान वाटलं भेटून हो मस्त आहे तो आता क्लिनिकला गेलाय नाही सा इथे ये झाला बर्थडे झाला का चल आजोबा आहेत बाबू हे बघ बर्थडे बॉईज बघ कसे छान दिसत आहेत दोघ तू कोण आहेस पण तू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सॉरी सॉरी मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे हे पण कोण तू क्रिटिक आहेस बघ ऐसा बर्थडे विश कर तू ना किती ते एंटरटेनमेंट माझ्या मुलीला आजी आणि माऊ आतू माऊ दोघी पण लागलेत एंटरटेन करायला ओ माय गॉड दादाच्या बर्थडेला काय काय वाजवणार नाही सा अरे अजून एक कुठे लावणार तो आमच्याकडे सगळं दोन दोन ऐक ना ते कपडे ऐक ना कपडे घ्यायला गेलो त्याला बोलले दोन ऐसा सेम दुसरा भी देना ट्विन्स आहे दोन कोणते पाहिजे पिंक पिंक बर हे ठेवून देऊ चल नाव नाईस सेटल झालेली आहे आता ते कसं वाजवायचं ते पण दाखव हाताने वाजवा आता ते जस्ट ते नका सांगू एक्स्ट्रा हा घे वाजो चल छोटं करू दादाचा बर्थडे आहे ना मिशन सक्सेसफुल
बघ ना, माझे दादा घेतील ना। हो काकांनी गाणे लावले काय ना पडले तिला आणि रचना आणि बुडबी मम्मा आलेली आहे आमच्या घरी। काय बोलाव तुला तुझी मेहंदी पण दाखव ना। अगं किती वेळा झाली आम्ही अजून काय बोलत चालले मम्मा। आणि आता लाइटर वर झाला झाला आठवडा झाला ना तरी भरपूर आठवडा कुठे झाला मंडेला काढले मंडे खूपच आहे बेस्ट फ्रेंड ट्विनिंग रेडीमेड आणि बनवलेले सेल्फ मेड कॉपी कॉपी बोल सेल्फ मेड आहे का ओरिजिनल फर्स्ट कॉपी रिटर्न जास्त येईल याचं रिटर्न कमी चिप्स बोलली थोडं थोडं खाऊन बस फटाफट फटाफट जेवायला छान तुझ्यासाठी मी तू म्हणली बोलते तू बनवलंय एवढं सिरियसली मला कधीपासून घ्यायला लागली मला म्हणते रचनाचा मग श्रावण चालू आहे मला बोलली मी जेवायला येत नाही कारण काही एकच संडे आणि एकच वेनसडे म्हणली नाही नॉनव्हेज आणि तू माझ्यासाठी खास बनवलं तू बनवलं अक्षरशः मी बनवलं पहिल्यांदा चिकन नाही ना ती नाही बोलते कविश प्रतीक मला तू हॅपी बर्थडे बोलली का त्यांना थैंक यू मैडम। अरे आताच कविश करते हो त्यांना सेमच पाहिजे सगळं सो खास संचिता स्पेशल आहे कोणाला रेसिपी हवी असेल तो मागा संचिता एकदम भारी जेवण बनवते मैत्रिणींना बोलवून बोलवून जेवण बनवते मी पाहुण्यांना घरी जेवायला बोलवते आणि रचनाला फोन करते रचना घरी येऊन भाजी बनवते लिटरली असं झालं हे मी नाही बनवले पण संचितानेच बनवलंय नाही हे मी नाही बनवलंय माझ्या आईने बनवलंय मला काही घेत नाही नॉनव्हेज एकदम नाही त्या आहेत मामी कशा मस्त दोघी कशा आहेत तुमच्या
एकीला तर बघतो आम्ही फोटोज मध्ये सो फ्रँकली स्पीकिंग हे सगळं काकींनी बनवलंय हो मम्मी आहे ना तुझ्यासाठी ते वेगळं समजते कोणतं मम्मी त्याला म्हणतात तांब्याचं माझं नाही हिचं डोळे जेवण आहे बिर्याणी खायची आहे हिचं बर्थडे पार्टी कम डोळे जेवण चालू आहे छान रिटर्न गिफ्ट नाइस फोटो कर सो फायनली आम्ही आईकडनं निघालो आहोत सनी दादा म्हणजे तुमचे सनी दादा आम्हाला घ्यायला आले आहेत सनी मला ऑलमोस्ट आता किती 2 दिवसानंतर भेटतोय म्हणजे काल सकाळी भेटलेला तो आता रात्री मला भेटतोय आता उद्या परत सनीचं 24 hours ड्युटी आहे सो सनी उद्या परत सकाळी जाईल नाईसाची उद्या गडबड आहे स्कूलमध्ये जायची फ्रीडम फायटर बनायचंय आम्हाला कधीपासून शिकवतो तिला स्कूल स्पायडर नाही ग बाई फ्रीडम फायटर मला अच्छा सगळ्यांना सांगितले उद्या आणले मी इन्सिया पण क्रिया आपण सगळी येणार ओके सो छान झालं आजचा दिवस आमचा खूप मस्त होता सनीला तर ऍक्च्युली सनीशी माझं बोलणंच झालं नाहीये काल सुद्धा फक्त सनीने मला मेसेज केला होता की खूप बिझी आहे तू जेवलीस की नाही रात्री ते पण 1:30 ना काहीतरी त्यावेळेस आमचं फक्त मेसेज थ्रू बोलणं झालं त्यानंतर मी त्याला आता डायरेक्ट भेटते सध्या 2 दिवसाचं ऑफकोर्स तुम्हाला ब्लॉग्स मध्ये दिसेल पण त्याच्याशी मला शेअर करायला आवडतं त्याचे आता कान पकडणार आहेत 2 दिवसाचं सगळं काय मी त्याला सांगणार आहे की काय काय झालं कोण कोण आलेलं कोण कोण भेट आम्ही कोणाकोणाला भेटलो तुम्ही तर ते पाहिलंच आहे पण छान गेले हे आईचे आईकडचे जे 2 दिवस होते ते फाल्गुनी अजून सुद्धा आहे लेट सी आता नायसाला परत एकदा सुट्टी आहे 15 ऑगस्ट येत आहे लेट सी तेव्हा मी जाते की नाही मला पण अजून काही मी अजून काही विचार नाही केला कारण 15 ऑगस्टला आमच्या इथे सोसायटीमध्ये सुद्धा असतं एनीवेज आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन बाय टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह बाय बाय